आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधले काही एक्झाम्पल पाहू. चल पहिलं एक्झाम्पल पाहू. आयडेंटिफाय विथ रिझन 5, 12, 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे आपल्याला ओळखायचं आहे. आता हा प्रश्न परीक्षेत विचारला तर एक मार्काला किंवा दोन मार्काला विचारू शकतो. आता सगळ्यात पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा हे बघायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला बघायला लागलं त्यातली बिगेस्ट साईड कोणती आहे. तर लेंथ बिगेस्ट तीन नॅचरल नंबर म्हणजे सगळ्यात मोठा नॅचरल नंबर कोणता आहे. तर बिगेस्ट नंबर इज 5, 12, 13. बिगेस्ट नंबर BIGGEST बिगेस्ट नंबर इक्वल टू 13. आता या तीन संख्येमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे. 13 आपल्याला काय पाहिजे त्याचा स्क्वेअर. बिगेस्ट नंबर 13 स्क्वेअर इक्वल टू 169. आता पायथागोरियन ट्रिपलेट आहे काही ओळखायचं असेल तर आपलं काय करावं लागेल. सगळ्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा इतर दोन संख्येच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आहे का बघा. मग आपण सगळ्यात मोठा नंबर बघितलं तर 13 आणि सगळ्यात लहान नंबर रिमेनिंग नंबर्स आर 5 and 12. Therefore, 5 square plus 12 square equal to 25, 12 square equal to 144 equal to 169. Here now is number 1, here now is number 2. Therefore, we write 13 square equal to 5 square plus 12 square. कुठून आलंय फ्रॉम 1 अँड 2. आता 1 आणि 2 वरून आपण लिहिलं की 13 square equal to 5 square plus 12 square अँड देअरफोर. आता 5 म्हणजे याचा अर्थ सगळ्यात मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा इतर दोन संख्येच्या स्क्वेअरच्या बेरीज एवढा आहे. अँड देअरफोर एक स्टेटमेंट आपली लिहावं लागेल. देअरफोर द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर एक वाक्य लिहू. देअरफोर द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर स्क्वेअर ऑफ the largest largest or biggest square of the largest number or biggest number is equal to the sum of the square of remaining two number मिळाला आपल्याला. म्हणजे वाद सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्येच्या वर्गाच्या बेरीज एवढा आहे. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर अँड देअरफोर वी कॅन से दॅट 5, 12, 13 इज अ पायथागोरियन PYTHAGORIAN पायथागोरियन ट्रिपलेट. हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणजे समजा दोन मार्काला किंवा एक मार्काला प्रश्न विचारला आपला परीक्षेत तर आपल्याला या पद्धतीने त्याचं उत्तर घ्यावं लागेल. सगळ्यात पहिले बिगेस्ट नंबर ऑर लार्जेस्ट नंबर कोणता आहे ते बघा लागेल, त्याचा स्क्वेअर करावं लागेल. रिमेनिंग नंबर कोणते आहे ते शोधा लागेल, त्याचा स्क्वेअर करावं लागेल, त्या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज ऍडिशन. जर दोन्ही इक्वल आले तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. दोन्ही इक्वल आले नाही तर पायथागोरियन ट्रिपलेट नाही. मग दोन्ही इक्वल आले म्हणून आपण एक स्टेटमेंट लिहिलं द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू नंबर देअरफोर दिस इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. दुसरे एक एक्झाम्पल पाहू आपण. इन फिगर फाइंड आरपी अँड पीएस युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन ट्रायंगल पीएसआर. या ट्रायंगल पीएसआर मध्ये जी माहिती दिली आहे त्याच्या आधारे आपल्याला आरपी आणि पीएस काढायचं आहे. हा फिगर बघू. पीएसआर या फिगर मध्ये अँगल पीएसआर किती डिग्री दिला आपल्याला 90 डिग्रीचा. हा अँगल दिला आहे पी 30 डिग्रीचा. मग तिसऱ्या अँगलचं माप आपल्याला काढता येईल ना. कारण आपल्याला प्रॉपर्टी आहे द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. मग हा 90चा हा 30चा 90 अधिक 30 किती झाले 120. म्हणजे उरलेला अँगल किती डिग्रीचा काढता येईल आपल्याला 60 डिग्रीचा. Therefore, इन ट्रायंगल पीएसआर अँगल एस इक्वल टू 90 डिग्री
angle P equal to 30 degree, and therefore from this property SR equal to SR, kunta angle? Angle R equal to 60 degree. Because the sum of the measures of angles of a triangle is 180 degree. When here angle sum of angles are 60 degree. Ata given up other way, SR equal to 6 anki dila the figure mode. Ata mala sanga, ya triangle mode ha angle 30 chahe, ha 60 chahe, ya 90. Ha triangle kodja prakar chahe, 30, 60, 90 triangle. Therefore, triangle PSR is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. 90 degree triangle. आता तर ट्रायंगल 90 30 60 90 चा असेल तर आपल्याला प्रॉपर्टी आहे इन 30 60 90 ट्रायंगल द साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस म्हणजे 30 च्या समोरची साइड जी आहे ती हायपोटेनसच्या हाफ असते पण 30 च्या समोरची साइड कोणती आहे SR एंड देयरफॉर वी राइट SR इक्वल टू हायपोटेनस कोणत्या लक्षात आलं काय राइट अँगलच्या समोरची साइड म्हणजे कोणती हायपोटेनस PR 1/2 into PR because currently side opposite to 30 degree then but kashi di length mai dalala but sr equal to 6 therefore 6 equal to 1/2 into PR put the value 6 into 2 equal to PR and therefore PR equal to 12. PR equal to 12. The PR is length of the 12. Then, इतर लिखो पर. अपने अंदर क्या करना चाहिए इधर? PS. PS मुझे कौन सा समोच्च साइड है बाहर? या ट्रायंगल में? 60 जैसा समोच्च साइड. मैं अपने थे. अपनी प्रॉपर्टी क्या है? अपने साइड अपोजिट टू 60 डिग्री इज रूट 3 बाय 2 टाइम्स हाइपोटेनस. रूट 3 बाय 2 टाइम्स हाइपोटेनस. मुझे ही 60 जैसा समोच्च साइड ही रूट 3 बाय 2 टाइम्स असते कोणाचा हाइपोटेनस. Therefore, kunti side kadte PS. PS equal to root 3 by 2 into hypotenuse. Hypotenuse manje kunti hai? PR. Equal to root 3 by 2 into PR manje kiti aaple 12. 2 into 6 are 12 equal to 6 root 3. PS equal to 6 root 3. Atho, PS equal to 6. PS equal to काय आपण root 3 by 2 into PR त्याचं कारण काय आहे की आपण साइड अपोजिट टू 60 डिग्री आता अशा पद्धतीने जर उदाहरणाचं उत्तर आपण लिहिलं तर याला दोन पैकी दोन मार्क आपल्याला नक्कीच मिळतील म्हणजे पहिल्यांदा 30 डिग्रीचं का 30 डिग्री वरून काढलं नंतर 60 डिग्री वरून काढली PS ओके तिसरं उदाहरण पाहू आपण इन फिगर In triangle ABC, segment AD perpendicular segment BC, angle C equal to 45, BD equal to 5, and AC equal to 8 root 2, then find AD and BC. आता बघा, या हा ट्रायंगल दिला आपल्याला ABC. या ट्रायंगल मध्ये AD perpendicular side BC आहे. AD perpendicular side BC म्हणजे इथला अँगल कितीचा असेल 90 डिग्रीचा म्हणजे अँगल ADC आणि अँगल ADB हे दोन्ही अँगल कितीचे असतील 90 कारण त्यांनी दिलंय की परपेंडिक्युलर आणि इथला अँगल 90 आता मी पहिल्यांदा या ट्रायंगलचा विचार करतो कोणता ट्रायंगल एडीसी इन ट्रायंगल एडीसी एडीसी या ट्रायंगलचा काय विचार करायचा कारण मला एडी काढायची आहे म्हणून या ट्रायंगलचा मी विचार करतो एडीसी या ट्रायंगलमध्ये हा एडीसी अँगल कितीचा आहे अँगल एडीसी इक्वल टू 90 डिग्री अँगल सी इक्वल टू angle C equal to 45 degree. अथवा या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 चा आहे एक अँगल 45 चा आहे म्हणजे दोघांची जर ऍडिशन केली तर आपण तिसरा अँगल काढते कारण सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री मग 90 अधिक 45 बरोबर 135 म्हणजे हा उरलेला अँगल किती होईल 45 चा म्हणजे देअरफॉर अँगल DAC इक्वल टू 45 डिग्री आता हा 45 डिग्रीचा अँगल आला म्हणजे या ट्रायंगल मध्ये त्या ट्रायंगल मध्ये माप कशा आले पहा 45 45 90 म्हणून देअरफॉर ट्रायंगल एडीसी इज 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल हा 45 45 90 चा ट्रायंगल आहे आता
आता 45 45 90 चा ट्रायंगल असेल तर लेंथ ऑफ ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड, लेंथ ऑफ ईच ऑफ द परपेंडिक्युलर साइड इज इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस. आपलं जो प्रॉपर्टी 45 45 90 ची, तर या परपेंडिक्युलर साइड दोन्ही परपेंडिक्युलर साइड ची लेंथ ही 1/√2 टाइम्स असते कोणाच्या, हायपोटेनस. आणि हायपोटेनस कोणती आहे, एसी. हायपोटेनस कोणती आहे, एसी. अँड देअरफोर वी राईट एडी इक्वल टू, दोघांची लेंथ सारखी असेल, एडी आणि डीसी. एडी इक्वल टू डीसी इक्वल टू 1/√2 टाइम्स हायपोटेनस. हायपोटेनस कोणती आहे इथं, एसी, बिकॉज 45 45 90 ट्रायंगल. कोणते ट्रायंगल, त्या प्रॉपर्टीनुसार. अँड देअरफोर एडी इक्वल टू डीसी इक्वल टू 1/√2 इंटू 8√2 √2 कडले काय येईल, एडी इक्वल टू डीसी इक्वल टू 8. एडी इक्वल टू डीसी इक्वल टू 8. ही 8 आहे, ही पण 8 आहे. आता दुसरं आपल्याला काय कळायचं आहे, देअरफोर एडी इक्वल टू 8. एडी इक्वल टू 8 मिळालं एडी. आता बीसी काढायचं आहे, बीसी. आता बीसी म्हणजे कोणा कोणाची ऍडिशन असेल, बीडी प्लस डीसी. मग इथे लिहितो मी, देअरफोर बीसी इक्वल टू बीडी प्लस डीसी. बीडी प्लस डीसी बिकॉज बी डॅश डी डॅश सी, पॉइंट डी इज बिटवीन बी अँड सी, देन वी राईट बीडी प्लस डीसी इक्वल टू बीसी. म्हणजे डी हा पॉइंट जर बी आणि सी च्या बिटवीन असेल तर आपल्याला हे स्टेटमेंट मांडता येते. अँड देअरफोर बीसी इक्वल टू बीडी, मीन्स किती आहे बघा, बीडी इक्वल टू बीडी इक्वल टू 5 अँड डीसी इक्वल टू किती आहे, 8. अँड देअरफोर बीसी इक्वल टू 13. बीसी इक्वल टू 13 युनिट सेंटीमीटर मीटर दिलं नाही, त्यावेळेस आपण काय लिहितो, बीसी इक्वल टू 13 युनिट.